सुस्वागतम ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे या सदरात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण हिमोफिलिया म्हणजे रक्त न गोठण्याचा आजार याबद्दल बोलणार आहोत. हिमोफिलिया हा आजार वा रोग नाही, रक्तस्त्राव थांबणाऱ्या घटकांची कमतरता असणं म्हणजेच हिमोफिलिया. सामान्य व्यक्तीला जखम झाल्यास तिचा रक्तस्त्राव काही काळानं आपोआप थांबतो, मात्र हिमोफिलिया ग्रस्तांचा रक्तस्त्राव थांबण्यासाठी त्यांना अन्य दात्याच्या रक्तातले रक्त गोठवणारे घटक द्यावे लागतात किंवा रक्त गोठवणारं औषध. या औषधाला आम्ही फॅक्टर असं म्हणतो. हे फॅक्टर्स मिळवणं जिकिरीचं असतं. रक्त आणि प्लाझ्मा देऊनच उपचार करावे लागतात. एका व्यक्तीला गरजेनुसार किमान 250 ते 1000 युनिट्स द्यावे लागतात. रक्तस्त्राव थांबला नाही तर 8 तासांनी पुन्हा फॅक्टर्स द्यावे लागतात. एका वेळच्या औषधासाठी 1000 ते 4000 इतका खर्च पूर्वी येत असे. आजचा खर्च हा 10000 आसपास आहे. हिमोफिलियाशी लढा हा आव्हानात्मक असतो. वेळच्या वेळी फॅक्टर्स मिळत नाहीत. रुग्णांना रुग्णालयात दाखल करून घेतलं जात नाही. हिमोफिलियाग्रस्त अशा सर्व व्यक्तींचा जीव वाचवण्यामध्ये यश येते. अपवाद म्हणजे केवळ अपघातग्रस्त किंवा ज्यांच्या मेंदूत रक्तस्राव झालेला असतो अशा व्यक्तींना वाचवणं खूपच कठीण असतं. आता हिमोफिलियावर प्रतिबंधात्मक औषधही उपलब्ध आहेत. 2 ते 3 वर्षांच्या बालकांना वारंवार रक्तस्राव होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्यांना प्रोफायलॅक्सिस हे औषध दिलं जातं. परीक्षांसारख्या वेळी दीर्घकाळ लेखन किंवा अतिताणामुळेही त्यांना रक्तस्राव होण्याची भीती असते, अशा वेळीही हे औषध दिलं जातं. हिमोफिलियाग्रस्तांनी फिजिओथेरपी न घेतल्यास त्यांना अपंगत्वही येऊ शकतं. हिमोफिलिया असणं ही उणीव आनुवंशिक असल्यामुळे त्या व्यक्तींच्या विवाहात अडथळे येतात. मुली या आजाराच्या वाहक असल्यामुळे बहुतेक हिमोफिलियाग्रस्त मुली अविवाहितच राहतात. अनेक मुलगे प्रेमविवाह करतात, मात्र जोडीदाराला आपल्यातल्या कमतरतेची कल्पना न देताच. हिमोफिलियाविषयी कळलं तर प्रेमविवाह देखील मोडतात. मात्र अशांच्या काही सुखी संसाराची अपवादात्मक उदाहरणं असल्याचंही मी पाहिलेलं आहे. अद्याप हिमोफिलियावरच्या कोणत्याही औषधाचं उत्पादन भारतात होत नाही. रक्तापासून मिळवलेल्या घटकापासून तयार केलेली औषधंच तेवढी भारतात तयार केली जातात. सिंथेटिक औषधं आयातच करावी लागतात. या क्षेत्रात खूप काम करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हिमोफिलियाबद्दल गुंतागुंत आणि अतिमहत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं काम अद्याप चालूच आहे. इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन. तोपर्यंत बाय बाय. पाहिल्याबद्दल धन्यवाद. ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे हे माझं यूट्यूबवरती चॅनल आहे. जर तुम्हाला दातांबद्दल एखाद्या विषयावर माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया व्हिडिओ पाहावे. थँक्यू. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे. आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. थँक्स फॉर वॉचिंग.